नमस्कार मंडळी, मी प्रणिता चव्हाण तुमचं भटकन तिवीत चव्हाण कपलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आणि नव्या दिवसाची नवीन सुरुवात करते. आणि आज आमच्याकडे मिसळपावचा बेत आहे आणि रांगोळी कॉम्पिटिशन पण आहे, ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे लहान मुलांची आणि खूप छान छान आहे म्हणजे आजचा बेत, कारण दोनच दिवस राहिलेत गणपती विसर्जनासाठी. तर आम्ही फुल धम्माल करणार आहोत आणि आमच्या रात्रीच्या गप्पा तर चालू असतात 1-1.5 वाजेपर्यंत. सो मजा आहे, आज गरबासुद्धा खेळणार आहोत आम्ही. तर तुम्हाला आज गणपतीचं पूर्ण डेकोरेशन तुम्हाला दाखवायचं होतं. सो मी सकाळीच चालू केलं आणि साडी वगैरे घातली आहे मी, कारण आम्ही बाहेर चाललो आहोत जरा, तर नंतर येऊन तर असतंच काही ना काही कामं. सो चला, मी तुम्हाला दाखवते डेकोरेशन आमच्या गणपतीचं, जे सर्वांना सार्वजनिक गणपतीसारखं दिसते तर तुम्हाला पण आवडेल, कारण आम्ही घरात एकतर एवढे सगळे मेंबर्स असतात ना आमच्याकडे की बाप रे, म्हणजे सार्वजनिकपेक्षा कमीच, पण सगळे फॅमिली मेंबर्स खूप स्वीट. हे बघा माझी नणंद आली आहे, छोटी नणंद गौरी. तर आपण त्यांना डेकोरेशन दाखवणार आहोत, ठीक आहे? तर कोंबडा ठीक आहे, तर चला जाऊया, सुरुवात करूया आपण, ठीक आहे? हे बघा आमचे ढोल ताशा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल आम्ही किती ढोल ताशे वगैरे वाजवतो. तिकडे आजोबा बसलेले आहेत आणि क्लायमेट खूप छान झालंय. हा बघा इथे आमचा विठू, माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं विठू. हाय विठू, ए विठू बोलतच नाहीये तो. आणि ते बघा बाहेरचं वातावरण, आता एवढं बाहेरचं वातावरणच दाखवते तुम्हाला, किती छान झालंय ते. हे बघा मस्त ना. ऍक्च्युली मी एकदम सकाळी बघितलेलं तेव्हा तिथे वरती फॉग जमा झालेला, तर ते एकदमच मस्त वाटत होतं. आणि बघा स्पीकर लागले आहेत आमचे, जे सकाळ सकाळ तर चालू असतातच. आजोबा बसले तिथे. आणि बघा रांगोळी मस्त फुलांची वेल काढली आहे ना, छान वाटते, मस्त वाटते. तर आता आपण वरती जाऊया. हा बघा आमचा गणपती बाप्पा. भाई काका जीजू बसलेले आहेत. आणि तयारी चालू आहे. तर मंडळी कसा वाटला आमचं डेकोरेशन? मस्त आहे ना. हे बघा अगदी दारापासून चालू केलेलं आणि आतमध्ये बघा सगळेजण बोलतात सार्वजनिक पेक्षा कमी नाहीये. तर हे बघा दिसतोय ना आमचा बाप्पा. हा बघा सोहम, माझा दीर, पिंकू, पिंकूची मस्तपैकी आंघोळ झाली आहे, गौरी पण आहे इथे, सोहम आहे इथे. आणि हा बघा वेदांत, हाय वेदांत, बंटी. आणि आमचा आतमध्ये बाप्पा दिसतोय ना, छान वाटतं. येस, चव्हाणांचा विघ्नहर्ता. आणि आमचा विटू कोणाला ओरडतोय, कोणाला ओरडतो? आज यांची ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे आणि रांगोळी कॉम्पिटिशन आहे, तर तुम्हाला सगळं बघायला मिळेल. येस, आणि साडी घालून गरबा पण आहे. बाहेर समोर गेल्यावर शांत बसतो आणि पावसाला पण सुरुवात झाली आहे, तर आज सगळ्यांचं दर्शन होईल, कारण आज सगळे मस्त नवीन नवीन कपड्यात दिसणार आहे. तर मग नावा सकट मी तुम्हाला सांगणार आहे की कोण कोण आहे आपल्याकडे. मी तू मोबाईल खातोय तो. सो माझा छोटा दीर पण तुम्हाला दाखवेन, ज्याचा उद्या आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत आणि ती तर फुल धम्माल असेल, फुल पार्टी करणार आहोत. आज मिसळपावची पार्टी आहे तर उद्या दुसरी पार्टी करणार आहोत, तर मस्त वाटेल, चॅनल बघत राहा. हो ना, ठीक आहे. तर आता पुढतं एवढंच बघू, आता मिसळपावचा व्हिडिओ मी याच्यातच ऍड करेन आणि नंतर एंड करेन. बाय 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 बाय.
तर आम्ही आता निघालेलो आहोत आणि ही बघा माझी नणंद, माझी क्यूट नणंद इमा. म्हणजे आम्ही दोघी नेहमी सोबतच असतो कुठे फिरताना वगैरे, तर ती तेव्हा चॅनल नव्हता पण आता चॅनल आहे म्हणून मी तिला दाखवते. आणि तिला साडीचं वगैरे खूप नॉलेज आहे, जी मला नेहमी साड्या वगैरे नेसवतच असते. सो थँक्यू. आणि आता जाताना काढायचंच आहे बघा आमचा निसर्ग. इथे आमचं घर आणि इथे हा निसर्ग. ओ या. तर मंडळी आता निघालेलो आहोत. ही बघा इमा छत्री घेऊन आहे. आधीच कलरफुल वाटते ग इमा, एकदम मस्त छान वाटते बघा. स्वाती का की फोटोला पोज देते बघा साड्या घालून घालून. मम्मी बाय बाय कर देते. आम्हाला वेगळा वेगळा कुठे उभं राहायची गरजच नाहीये बघा. तिथेच उभं राहिल्यावर हाच निसर्ग आणि हाच फोटो, बरोबर ना? थांबा आता. तर मंडळी परत याच वाटेने चाललोय आणि इमाने काय छत्री सोडली नाहीये, तिला खूप छान वाटते ती छत्री. खरंच इमा आज कलरफुल वाटते. पाणी आहे, फुल भरलेली आहे. आपली नीर दाखव. अरे वा, पाणी बघा किती मस्त भरलेलं आहे. मस्त भारीच एकदम. इथे स्वाती काकी आणि इमा चाललायत आणि तिकडे राखी काकी आणि सोहम पुढे गेले. कुठे गेली परत? आणि आणखी काय बघा, संगीता काकी येते मागून. मम्मी धावते लवकर, तुझ्या व्हिडिओ मध्ये दिसायला पाहिजे. हा बघा सकाळचा निसर्ग. आपण कुठल्या गावात चाललोय? कुनस, लांजा कुनस, तिकडे चाललोय आम्ही. बघा वरती सह्याद्री आणि खालून आम्ही चाललोय. पावसामुळे झालंय की संगीता काकी फुल बॅग बिग लावून मस्त. बर्थडे गिफ्ट आहे, नवीन रुपये बर्थडे गिफ्ट आहे बघा. ते तिकडे आमचं घर आणि आता इथून आम्ही चाललोय. आणि तो बघा ब्रिज, मी नेहमी त्या ब्रिजने येत असते आणि तुम्हाला दाखवत असते. आणि ही नावेरी नदी आणली आहे इमाने. ही बघ, ही बघा कुठे चालली आहेस. ती बघा लालपरी चालली आहे. आणि स्वाती काकी आणि तिकडे संगीता काकी चालल्यात. हिमा काय मासे पकडायचे यावेळेस? चल जाऊया, खरंच जाऊया. तुम्हाला मी आमचं बॅनर दाखवते. आता आम्ही रोडवर आलोय आणि आमचं बॅनर पण लावलंय. म्हणजे आमचं बॅनर म्हणजे आमच्या गणपतीचं बॅनर. दास तुझा देवा गातो तव गाथा, तूच करी रक्षण तूच समर्था, सुख करता दुःख हरता चव्हाणांचा विघ्न हरता. चव्हाण व घाक परिवारातर्फे गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. कसा वाटतोय? मस्त ना? आणि ते बघा तिकडे आमचं घर. आता आपल्याला इथेच थांबायचंय. श्री ज्ञानदेव
आता आम्हाने हे द्या आता कलर पाहिजे ايه
आणि वयाची लिमिट अजिबात नाहीये. तुला जर आवडेल ते चित्र काढायचं आम्हाला पण देऊ काय घालू आम्ही काही पंजे वाटे पेपर
आहे परी. ही बघा माझी छोटी आणि क्यूट नणन. परी तू मिसळ खाल्ली? मिसळ खाल्ली? कशी होती? तर मंडळी अशा प्रकारे मी आज व्हिडिओचा एंड करते. आज तुम्ही आरती बघितली, भजन बघितलं आणि काय ड्रॉइंग कॉम्पिटिशन बघितली आणि आता आमचा गरबा पण बघणार आहेत. पण व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये दाखवेन. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आता आम्हाला पण मिसळ खायची आहे, खूप भूक लागली आहे. सो बाय बाय, भेटूया पुढच्या भागात.